नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत. आज पासून म्हणजे सोमवार 26 ऑगस्ट 2024 पासून 29 तारखेपर्यंत आपल्याला सर्व पहिला राऊंड जो आहे तो ऑल इंडियाचा MCC टू मेडिकल काउन्सिलिंग कमिटी सेंट्रल लेवलचा MBBS BDS फक्त डीम्डच्या सर्व 55 युनिव्हर्सिटीचे त्याचबरोबर 15% गव्हर्नमेंट कोट्यामधून ज्यांचं सिलेक्शन झालं याचं अलॉटमेंट लेटर आपल्याला डाउनलोड करण्यासाठी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी लिंक दिलेली होती. आता खूप जणांना या संदर्भामध्ये काही प्रश्न आहेत, ते मी तुम्हाला सांगणार आहे. ऍडमिशन प्रोसेस कशी कम्प्लीट करायची, गव्हर्नमेंटमध्ये 15% ज्यांचे नंबर लागले अशा विद्यार्थ्यांची आपली कॅटेगरी कोणती आहे, त्या कॅटेगरीची फीचा डिमांड ड्राफ्ट तयार करायचा आहे आज 11 वाजल्यापासून. आणि जे आजपर्यंत आम्ही सांगत आलेलो सर्व डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये आधार कार्ड आहे, ऍडमिट कार्ड आहे, स्कोर कार्ड आहे, नॅशनॅलिटी डोमिसाईल आहे, 10वीचं 12वीचं मार्कशीट आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे, त्याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला आहे, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे, कास्टचे 3 सर्टिफिकेट्स आहेत म्हणजे किंवा 2 सर्टिफिकेट असतील हे सर्व, किंवा EWS सर्टिफिकेट असेल हे सर्व सर्टिफिकेट्स, यातील सर्व झेरॉक्स, कलर झेरॉक्स, त्याचबरोबर तुम्हाला अलॉटमेंट लेटर आता आलेलं, फॉर्म भरलेला जो काही असेल तो, ह्या सर्व गोष्टी किंवा कन्फर्मेशन पेज आपण MTA कडे भरलेल्याचं, हे सर्व गोष्टी आपण आपल्याकडे तयार ठेवायचे. आणि जे नेटवरती तुम्ही त्याचं फी स्ट्रक्चर टाका, ते फी स्ट्रक्चर आपल्या कॅटेगरीसाठी कोणतं आहे ते पहा, आणि ते फी स्ट्रक्चरचा डिमांड ड्राफ्ट म्हणजे DD काढायचे आपल्या, चेक ऑनलाईन पेमेंट चालत नाही, कॅश सुद्धा चालत नाही. खूप वेळा असाही प्रश्न समोर येतो किंवा मी ऍडमिशनला फर्स्ट राऊंडला जाताना सर्व डॉक्युमेंट्स कोणते कोणते, हे सगळं पाठीमागचे आहेत ते डॉक्युमेंट्स, आणि फीचा डिमांड ड्राफ्ट घ्यायचा आहे, मला हे प्रोविजनल ऍडमिशन घ्यायचं आहे आणि मला परत मला कॅन्सल करायचं आहे, असं काही तुम्ही सोडू नका. प्रत्येक ही प्रोसेस ही अगदी प्रोसेसच आहे, प्रक्रिया आहे, त्यामुळे प्रत्यक्ष ऍडमिशनच असतं, त्यामुळे डिमांड ड्राफ्ट हा लागतोच लागतो. म्हणजे त्यामुळं डिमांड ड्राफ्ट नाही तर चालतंय का, मला इथेच बसून फ्रीज करता येते का, ऑनलाईनच काही करता येते का, काही करता येत नाही, तुम्हाला फक्त कॉलेज सोडता येतं घरी बसून, एवढंच. बऱ्याच वेळा ऍडमिशनची प्रोसेस आपल्याला 29 तारखेच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला पूर्ण करून घ्यायचे आहे. सर्व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन तिथंच होईल तुमचं, सर्व डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन तुम्ही जा आणि डिमांड ड्राफ्ट जे आहे ते घेऊन जा तुमच्या तुमच्या कॅटेगरी. वास्तविक पाहता हे सर्ववरती मला फोन करण्यापेक्षा तुम्ही सर्व जे काही कॉलेज आहे त्या कॉलेजवरती जे काय अथॉरिटी आहे त्या अथॉरिटीला तुम्ही फोन करा की जेणेकरून तुम्हाला सर्व प्रकारची माहिती देतील किंवा नेटवरती सगळं उपलब्ध आहे. आता काही प्रश्न असे उपस्थित आहेत की ज्या प्रश्नांसाठी म्हणून मी तुमच्या समोर आले. पहिला प्रश्न बऱ्याच वेळा डीममध्ये असतो की मला हे कॉलेज घ्यायचं नाही, कारण आता सर्वांनाच माहिती आहे की डीम कॉलेजमध्ये सर्वांना हायर मार्क्स असून सुद्धा फीज जास्त असणारे कॉलेज मिळाले. बट मला असं वाटतं की एकंदरीत ह्या वर्षी खूप सारा मेरिट वाढलेला आहे, त्यामुळं डीममध्ये सुद्धा त्याचा इम्पॅक्ट आलेला आहे. याच्या पुढच्या राऊंडमध्ये मात्र डीममध्ये अनेकच जास्तच खराब रिझल्ट येणार आहे, म्हणजे मेरिट वरच जाईल असं वाटतंय, कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना यावेळेस मार्क्समध्ये कॉलेज मिळालेले नाहीत आहे. त्यामुळे जे जे कॉलेज आपल्याला मिळेल त्या त्या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घ्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. पण नियमानुसार सांगायला म्हटलं तर ऑल इंडियाच्या पहिल्या राऊंडमध्ये जर ऍडमिशन मिळालेलं असेल तर तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता, तुम्ही त्याच्यामध्ये ऍडमिशन नाही केलं तरी चालते. फ्री एक्झिट घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करायचं, काही करायचं, प्रोसेस करायचं नाही, काही नाही, संपर्क करायचं नाही, अगदी सोडून द्यायचं. तुम्ही जे डिपॉझिट भरलेलं आहे MCC कडे ऑल इंडिया कोट्याच्या, त्याच्यामध्ये कॅटेगरीसाठी 5000 रुपये भरलेले आहे आणि ओपन आणि EWS साठी 10000 भरले आणि डीम्डसाठी 2 लाख रुपये भरलेले. हे डिपॉझिट तुमचं बुडणार नाही, काही काळजी करायचं काम नाही. पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे, इथून पुढे मात्र दुसऱ्या राऊंडला मात्र आपल्याला 100% त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या. दुसऱ्या राऊंडचे नियम मात्र मी तुम्हाला त्या त्यावेळी सांगेन, परंतु दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस टाकताना विचारपूर्वक टाका. आता मिळालेलं कॉलेज जॉईन करा किंवा सोडून द्या, असं दोन्ही पण प्रकार होऊ शकतात. बऱ्याच वेळा मला हे कॉलेज घ्यायचं आहे परंतु पुढच्या कॉलेजमध्ये अपग्रेडेशन जाता येतं का, तर 100% जाता येतं. तुम्ही ऍडमिशनची प्रोसेस पूर्ण करून घ्या, संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे ते कॉलेजकडे जातात आणि कॉलेजकडे दिल्यानंतर त्याचा डिमांड ड्राफ्ट पण आपण त्यांना द्यायचा आहे, म्हणजे फीचा डिमांड ड्राफ्ट. जे ते म्हणजे बऱ्याच वेळा प्रश्न येतो की बाबा हा डिमांड ड्राफ्ट मला तसा परत मिळेल का, त्यातनं वजा होतील का, काही 1 रुपया वजा होत नाही. तुम्ही ज्यावेळेस पहिल्या वेळेस ऍडमिशन करता आणि जोपर्यंत तुमचं
जे काही रिटेन्शन होत नाही, म्हणजे तुमचं कॉलेज फायनल होत नाही तोपर्यंत तुम्ही दिलेले डॉक्युमेंट, त्याची झेरॉक्स, तुमचे अलॉटमेंट लेटर, त्याचबरोबर तुमचा पैशाचा डीडी डिमांड ड्राफ्ट हा एका बॉक्स एका बंच एका फाईलमध्ये ठेवलेला असतो. ती फाईल अगदी कॉलेजसुद्धा ते डिमांड ड्राफ्ट मोडता येण्याची म्हणजे मोडता येत नाही त्यांना, कायदेशीर त्यांना मोडता येत नाही. ते तसंच असतं आफ्टर थ्री म्हणजे तिसऱ्या राऊंडच्या नंतर ते आपल्याला डीडी वगैरे मोडलेला असतो. त्यामुळं तुमचे पैसे काहीही कमी होत नाही. बऱ्याच वेळा 21 लाखाचा मी डीडी दिला आहे, मला नंतर दुसरं कॉलेज मिळाल्यानंतर त्यातले काही वजा होतील का? काही वजा होणार नाही. ते डीडी आपण परत घ्यायचं आणि ते डीडी आपण आपल्या बँकेत जाऊन तो मोडायचा आहे दुसऱ्या राऊंडमध्ये जर दुसरं मिळालं तर. पहिल्या राऊंडमध्ये जर आम्हाला एखादं कॉलेज मिळालेलं असेल तर ते सोडता येतं का? तर 100% सोडता येतं. फ्री एक्झिट आहे, तुमचं कसलंही नुकसान होत नाही. पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज आहे ते मला आवडलं नाही, परंतु मी ऍडमिशन घेतो आणि पुढच्या राऊंडमध्ये जाता येतं का? तर 100% जाता येतं. पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज मला घ्यायचं आहे परंतु तरी सुद्धा मला स्टेटमध्ये जाता येतं का? तर 100% जाता येतं. पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जे फीज आहे त्याचा जो डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे तो वेगवेगळ्या अकाउंटमध्ये माझे पैसे आहेत तर ते वेगवेगळ्या 2-3 अकाउंटमधून तेवढी रक्कमचा डीडी काढता येतो का? तर 100% काढता येतो. वेगवेगळ्या बँकेचा पण डीडी काढता येतो आणि वेगवेगळ्या नावावरून पण डीडी काढता येतो. कुणाच्या नावावरून डीडी काढावा लागेल तर ते पालकाच्या, विद्यार्थ्याच्या किंवा कोणत्याही नातेवाईकाच्या नावावरती डिमांड ड्राफ्ट कॉलेजच्या नावावर पेएबल ॲट जे म्हणजे तुमचं जे कॉलेज आहे ते त्या गावचं नाव असतं तिथं आणि त्या बँकेत पेएबल ॲट काढायचा असतो. दोन डीडी काढले तरी चालतात. दुसरी गोष्ट नॅशनलाइज प्रायव्हेट किंवा जे काही कोऑपरेटिव्ह बँकेच्या डीडी चालतात का? तर 100% चालतात. कोणत्याही बँकेचे काही अडचण येत नाही. आरटीजीएस केलं तर चालतं का? ते कॉलेजला विचारू शकता. तुम्ही जर फायनल केलं कॉलेज तर तुम्ही आरटीजीएस करू शकता. म्हणजे आरटीजीएस करणारा माणूस गावाकडे पाहिजे, सगळी डॉक्युमेंट्स वगैरे विद्यार्थी घेऊन गेला पाहिजे, सर्व ऍडमिशन झालं पाहिजे, विलिंगनेसचा फॉर्म भरून देताना बेटरमेंटसाठी मला जायचं नाही, हे कॉलेज फायनल करायचं असं असेल तर कदाचित तुमचा डिमांड ड्राफ्ट घेण्याच्या ऐवजी आरटीजीएस सुद्धा 100% चालू शकते. एखादं डॉक्युमेंट नसेल तर चालेल का? नाही चालणार. सगळे डॉक्युमेंट ओरिजिनल आपल्यासोबत पाहिजे. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला या राऊंडमधल्या आहेत. दुसरी गोष्ट, या राऊंडमध्ये मी जॉईन केलेलं कॉलेज मी घेतो आणि मला दुसऱ्या राऊंडमध्ये काय करावं लागेल? तर दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला याच्यापेक्षा चांगली कॉलेज, आत्ता कॉलेजेस तुम्ही भरपूर सगळे टाकलेले होते त्यामुळे मला आपल्याला कॉलेज मिळालेले. पुढल्या वेळेस मात्र पुढच्या राऊंडमध्ये फक्त जेवढं पाहिजे तेवढेच कॉलेज टाकायचे, म्हणजे कमी कॉलेज टाकायचे, कमी फीजचे टाकू शकता वगैरे. आणि ते तुम्ही सेकंड राऊंडमध्ये आणि तिसऱ्या राऊंडपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये जाता येणार आहे. म्हणजे अपग्रेडेशन आपल्याला अप टू 3 राऊंडपर्यंत आहे. दुसरी गोष्ट, आत्ता मला कॉलेजच मिळालं नाही, काय करावं? तर तुम्ही कॉलेजचे चॉईसेस लिमिटेड दिले. गेल्या वर्षीचा अभ्यास केला, मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत होतो की 100 मार्काचा फरक धरा. म्हणजे तुम्हाला जर 550 मार्क पडले असेल तर तुम्ही 450 पकडा आणि कट ऑफ गेल्या वर्षीचा पहा. पण आपल्या डोक्यातली हवा ही 550 निघालेलीच नव्हती. ज्यांना 490 मार्क आहेत त्यांनी 100 वजा करा, 390 जे कॉलेज मिळाले ते तुम्ही बघा. असं एक माझ्या मी बऱ्याच वेळा माझ्या विद्यार्थ्यांना सांगायचो. त्यामुळे आपल्यापैकी अलॉटमेंट न झालेले कोणी विद्यार्थी नाही आहेत. सर्वांचं अलॉटमेंट झालेलं आहे. सर्व विद्यार्थी आता जाणार आहेत. तुम्हाला काही क्वेश्चन्स येणार नाहीत असं मला वाटतंय. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ऍडमिशनची प्रोसेस MCC ऑल इंडिया कोट्याची कम्प्लीट करून घ्या. काही येणाऱ्याचे पण विद्यार्थी असतील तर त्यांचे सर्व डॉक्युमेंट्स वगैरे सर्व कम्प्लीट करून तुम्ही ऍडमिशनची प्रोसेस कम्प्लीट करून घ्या. दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला जाता येतं का? तर सर्वांना, ज्यांना मिळालेलं नाही आत्ता कॉलेज त्यांना पण जाता येतं, ज्यांना मिळालेलं आहे फ्री एक्झिटमधून सोडणार आहेत त्यांना पण जाता येतं, ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे जे जॉईन करणार आहेत आणि त्यांना पुढच्या राऊंडमध्ये जायचं त्यांना सगळ्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये जाता येऊ शकतं. त्याचबरोबर आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलं नाही अशा विद्यार्थ्यांना सुद्धा MCC ऑल इंडिया कोट्याच्या दुसऱ्या राऊंडमध्ये फ्रेश रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. गव्हर्नमेंटसाठी तुम्हाला ओपन इंटरव्ह्यूसाठी 11,000 रुपये भरून एंट्री करता येते आणि OBC आणि SC ST साठी तुम्हाला 5,500 रुपये भरावे लागतात. त्याचबरोबर जे काही डीम्ड कॉलेजमध्ये तुम्हाला 2,05,000 भरून सर्व गोष्टी कराव्या लागतात, ते करून घ्या. काही अडचण नाही. राऊंडचे सर्व नियम सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे जेणेकरून तुमच्या सर्वांचं पुन्हा दुसऱ्या राऊंडमध्ये सिलेक्शन होईल अशा प्रकारची चॉईस फिलिंग तुम्ही टाकू शकता. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सतर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देऊन दुसऱ्या राऊंडमध्ये तुझे सिलेक्शन होईल अशी आशावाद ठेवूया. पहिल्या राऊंडचे नियम तुम्हाला सर्व सांगितले, ऍडमिशन प्रोसेस पण तुम्ही कम्प्लीट करून घ्या. एवढंच या निमित्ताने सांगण्याचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.